और मैं आज मांड्या की इतनी विशाल सभा में पूछना चाहता हूं, आप सभी ने कोरोना का दो दो टीका लिए है या नहीं लिए है, वैक्सीन लिए है या नहीं लिए है? ನಾವು ಮಂಡ್ಯದ ಜನತೆ ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಮತ್ತೆ ಜೆಡಿಎಸ್ ಗೆ ನಾವು ಪ್ರಶ್ನೆ ಮಾಡಬೇಕಾಗಿದೆ. ನಾವು ಜಿನ್ನೋನೆ ಕೊರೋನಾಕ್ಕೆ ದೋನೋ ವ್ಯಾಕ್ಸಿನ್ ಲಿಯೇ ಹೇ ವೋ ಅಪ್ನೆ ಹಾತ್ ಉಪರ್ ಉಠಾಯೆ ಜರಾ. ಯಾರೆಲ್ಲರಿಗೂ ನಮ್ಮ ಸರ್ಕಾರದಿಂದ ಸವಲತ್ತು ಸಿಕ್ಕಿದೆ ಅಂತಂದ್ರೆ ದಯಮಾಡಿ ಎಲ್ಲರೂ ಕೈ ಎತ್ತಿ ಹೇಳಬೇಕಾಗಿದೆ. ನಾವು ಮೋದಿ ಜಿನೆ 230 ಕರೋಡ್ ಲೋಗೋ ವ್ಯಾಕ್ಸಿನ್ ಲಗಾಕರ್ ಭಾರತ್ ಕೋ कोरोना से सुरक्षित करने का काम किया है. आदरणीय नरेंद्र मोदी और इडी देश जन कोविड एल्लरिगू वैक्सीनेशन कोरोद्र मुखांतर भारत कोविड मुक्त मार्तकंत केलसवन्न कूड़ा माडिदरु. और 80 करोड़ लोगों को 2 साल से हर व्यक्ति को 5 किलो अनाज फ्री ऑफ. इवरु तम हल्लियल्लि स्टेशनरी बिजनेस शुरू माडि तिंगळिगे 2 लक्ष संपादने माड्तिदारे. निम्म हल्लियल्लू शुरू माडबेका? फ्रीडम ऐप डाउनलोड मारी. कोष मुफ्त में देने का काम नरेंद्र मोदी सरकार ने किया है. 80 कोटी जन 5 केजी अखियन कड़े वर्ष नरेंद्र मोदी को मुखातर देश आहार भद्रत केस मित्रों. नरेंद्र मोदी सरकार ने अभी अभी मुंबई सरकार की सिफारिश पर बेगटा कुर्बा जाति को एसटी समुदाय में समाहित करकर लगभग हजारों लोगों को एसटी का लाभ देने का काम किया है. सन्मान्य बोम्मई और सरकार आदरणीय नरेंद्र मोदी और सरकार एसटी मीसलाती पट्टी सेरसोद्र मुखांतर लक्षांतर जन परिहार सहायक मुझे बताओ मांड्या वालों, आप लोग चाहते थे कि नहीं कि अयोध्या में भगवान श्री राम का मंदिर बने? तमेलू गए स्ने अयोध्या भव्यवाद राम मंदिर निर्माण आगता इलो. जरा जोर से बोलिए, आप राम मंदिर बनना चाहिए या नहीं बनना चाहिए? अली भव्यवाद राम मंदिर कटबेको बेड़वो? बाबर के जमाने से ये राम मंदिर बनता नहीं था. कांग्रेस उसको कोर्ट में अटका कर पड़ी थी. मोदी जी ने 2019 में राम जन्मभूमि का शिलान्यास किया. और युवाओं, मैं आपको बताने आया हूं, 1 जनवरी 2024 का रिजर्वेशन अयोध्या का करा लीजिए. अयोध्या में भव्य राम मंदिर वहां पर बनकर तैयार हो जाएगा. अनेक वर्ष कांग्रेस भव्यवाद राम मंदिर निर्माण के बहुत तुंदा को 2019 शिलान्यास मुखातर 2024 नम मुदे भव्यवाद राम मंदिर निर्माण आगते. इन युवक इवते योचने भव्यवाद राम मंदिर निर्माण देश आगोद नोड़ता. मित्रों, मोदी जी ने इसके साथ केदारनाथ, बद्रीनाथ, काशी विश्वनाथ इसका भी उद्धार करने का काम किया है. बरी इष्टे मात्र अंतला ಏನೆಲ್ಲ ಪುನರುತ್ಥಾನದ ಕಾರ್ಯ ಅದು ಕಾಶಿ ವಿಶ್ವನಾಥನನ್ನ ಮಾಡಿದ್ರು, ಕೇದಾರನಾಥದಲ್ಲಿ ಭವ್ಯವಾದಂತ ನಿರ್ಮಾಣವನ್ನ ಮಾಡತಕ್ಕಂತ ಕೆಲಸ ಮಾಡಿದ್ರು. ಪ್ರತಿಯೊಂದು ಈ ತರದ ಸಂಗತಿಗಳನ್ನ ನಿರ್ಮಾಣದ ಮುಖಾಂತರ ನಾವು ಕಾರ್ಯವನ್ನ ಮುಂದುವರಿಸತಕ್ಕಂತದ್ದು ನೋಡಿದ್ದೀವಿ. ನಾವು ಕಾಂಗ್ರೆಸ್ ನೇ ಇಸ್ ಮೈಸೂರು ಕ್ಷೇತ್ರಕ್ಕೆ ವಿಕಾಸಕ್ಕೆ ಲಿಯೆ, ಜೆಡಿಎಸ್ ನೇ ಇಸ್ ಮೈಸೂರು ಕ್ಷೇತ್ರಕ್ಕೆ ವಿಕಾಸಕ್ಕೆ ಲಿಯೆ, ಮಂಡ್ಯಕ್ಕೆ ವಿಕಾಸಕ್ಕೆ ಲಿಯೆ ಕುಚ್ ನಹೀ ಕಿಯಾ. ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಕರ್ನಾಟಕ ಮತ್ತೆ ಜೆಡಿಎಸ್ ಮೈಸೂರು ಮಂಡ್ಯ ಭಾಗದಲ್ಲಿ ಈ ಭಾಗದ ವಿಕಾಸಕ್ಕೆ ಏನು ಕೆಲಸವನ್ನು ಮಾಡಲಿಲ್ಲ. ಭಾರತೀಯ ಜನತಾ ಪಾರ್ಟಿನೆ ಮೈಸೂರು ಬೆಂಗಳೂರ್ ಎಕ್ಸ್ಪ್ರೆಸ್ ವೇ ಬನಾನೆ ಕಾ ಕಾಮ್ ಕಿಯಾ, ಮೌಜೂದಾ ರೈಲ್ವೆ ಕೋ 2 ಲೇನ್ ಬನಾನೆ ಕಾ ಕಾಮ್ ಕಿಯಾ, ಇಸ್ಕೆ ಇಲೆಕ್ಟ್ರಿಫಿಕೇಶನ್ ಕಾ ಕಾಮ್ ಕಿಯಾ. ಭಾರತೀಯ ಜನತಾ ಪಾರ್ಟಿ ಮೈಸೂರು ಮತ್ತು ಬೆಂಗಳೂರಿನ ಮಧ್ಯೆ ಎಕ್ಸ್ಪ್ರೆಸ್ ರೈಲ್ವೆ, ಹಾಗೆ ರೈಲಿಗೆ ಬೇಕಾದಂತ ಈ ಡಬಲ್ ಟ್ರ್ಯಾಕ್, ಹಾಗೆ ಎಲೆಕ್ಟ್ರಿಫಿಕೇಶನ್ ಮಾಡತಕ್ಕಂತ ಕೆಲಸವನ್ನು ಕೂಡ ನಮ್ಮ ಸರ್ಕಾರದ ಅವಧಿಯಲ್ಲಿ ನಾವು ಮಾಡಿದ್ವಿ. ರೈಲ್ವೆ ಕಾರ್ಡ್